पुडी महाराष्ट्रात आपले स्वागत आहे। तर आजचे आपले रेसिपी आहे छोले भटुरे, हे बनवायचे आहे। तर आपण आता हे मी रात्री भिजत घातलेले होते, तर आता धुऊन घेऊया आपण ते पाणी आंबट त्याचं काढून दुसऱ्या पाण्यात आपण धुऊन घेऊया। आपण हे छोले हे भिजवलेले धुवून घेतलेले आहे चांगले, तर आपण त्याला शिजवून घेऊ। ही एक वाटी पाणी घालणार आपण, याला 7 शिट्या द्यायच्या। हे आपण छोले आता शिजत ठेवलेले आहे, तर ह्याला आपण 7 तरी शिट्या दिल्या पाहिजे, तेव्हा छोले आपले चांगले शिजतील। आणि आपण कमी ह्याच्यावरती ठेवायचं, जर आपण फास्ट ठेवलं ना तर ते जास्त शिजल्या जात नाहीत, फटाफट शिट्या होतात, म्हणून आपण मीडियम गॅसवर ठेवूया। आपल्याला आता भटुरे बनवण्यासाठी हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, तर एक वाटी मैदा आहे आणि अर्धी वाटी रवा आहे। थोडंसं आपण मीठ, आता आपण हे थोडंसं दही, तर आपण पीठ मळायला सुरू करू। हे आपण पीठ मळण्यासाठी हे एवढं साहित्य घेतलेलं आहे, तर रवा पण आपल्याला घेतलेला आहे, तर आपल्या भटुरे क्रिस्पी होण्यासाठी हे रवा टाकायचा। तर आपण पीठ मळायला सुरू करूया, थोडं थोडं पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही घालायचं, जास्त सैल पण मळायचं नाही पीठ, थोडं घट्ट मळायचं। थोडं आपण एक चमचा तेल पण घालू, आपल्याला हे थोडं कडकच थोडं पीठ मळून ठेवायचं आहे। पीठ मळून झालं, आपल्याला 3 तास तरी भिजत ठेवायचं आहे, म्हणजे आपले भटुरे चांगले होतील। तर हे पीठ मळून झालेलं आहे, तर आपण ह्याला जरा तेल टाकून घेऊन थोडंसं असं थोडं मळून घेऊ। तर हे पीठ मळून झालेलं आहे, तर आपण ह्याला ह्या वाटीमध्ये ठेवूया। ह्याला आता 3 तास तरी ठेवायचं पीठ, 3 तासानंतर आपण ह्याची बनवण्याची तयारी करू। छोले चांगले शिजलेले आहे, नरम झालेले आहेत, तर आपण तयारी करूया छोल्याची। कढई गरम झालेली आहे, तर आपण तेल घालू, 2 चम्मच तेल घातलं, हे आपण तेजपत्ता टाकू, थोडं जिरं टाकू, कांदा घालू, एक मोठा कांदा घेतलेला आहे, कांदा चांगला लवकर भाजायचा।
दीड चमचा हा गरम मसाला आहे, एक चमचा हळद, धनी आणि ही लाल तिखट मिरची आहे दोन चमचे टाकते, थोडी आपण हळद पण टाकू. आपल्याकडे छोले मसाला नाही तर ह्या मसाल्यामध्ये सुद्धा होतं. थोडे आलं लसणाची पेस्ट, हे दोन टमाटर घेतलेले आहे, थोडी आपली कोथिंबीर पण, एक चमचा मीठ, हे आपण आता छोले टाकूया. छोले आपले चांगले शिजलेले आहेत, काढी जरा त्याच्यात मिक्स करून घेते. छोले आपण मसाल्यामध्ये चांगले भाजून घेऊया, मसाला छोलेला लागेल चांगला. हे छोले शिजवलेले पाणी ते पण आपण त्यातच टाकू. खूप वास छान येतोय, आपल्या छोलेची भाजी तयार आहे. आपण आता 10 मिनिटं वाट पाहू. बघूया तर आपले छोले तयार आहेत का. तयार आहेत. पीठ आपलं मळलेलं तयार आहे. तर आता आपण भटोरे बनवण्यासाठी सुरू करूया. कढई झाली गरम तर आपण तेल घालू. एका साईजचे गोळे करून घेऊया आधी. आपल्याला जेवढी मोठ्या करायची असतात ना तेवढ्या बनवायच्या. हे असे आपण सगळ्या एकसारखे लाटून घेऊया. जास्त जाड नाही आणि पातळ पण लाटायचे नाही. आपल्याला जेवढी साईज पाहिजे मोठी लहान ते आपल्या आवडीप्रमाणे करायचे. हे असे सगळे लाटून घेते आता मी. तर आपण आता हे भटुरे तळायला घेऊ. गॅस थोडा मिडियमच ठेवायचा गॅस.
तर ही आपली रेसिपी छोले भटुरे तयार आहे। तर मैत्रिणींनो तुम्हीही अशा पद्धतीत बनवा आणि आमच्या चॅनलला कमेंट करा। जर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास तर आम्हाला कळवा आणि आमच्या चॅनलला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणखी आमच्या नवीन नवीन रेसिपी तुम्ही पाहत राहा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।